राज्य शासनानं 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली तर नियमित बँकांचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% अनुदान देण्याची घोषणा केली. अर्थात या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. मात्र बँकेचे नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात या घोषणेतून फारसं काही पडलं नसल्यानं या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे जालना जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केलाय. सरकारच्या या धोरणानुसार 2016 पर्यंतचं 1.5 लाखांचं कर्ज माफ होणार असून नियमित बँकेच्या कर्जाशी हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% अनुदान दिलं जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकरी कर्ज बाजारी आहेत. 2 लाख शेतकरी जिल्ह्यामध्ये कर्ज बाजारी आहेत आणि या 2 लाख शेतकऱ्यांना साधारणतः 1.5 लाखापर्यंत प्रत्येकाला कर्ज माफ होऊ शकतं. म्हणजे हा क्रांतिकारी निर्णय, ऐतिहासिक निर्णय, गेल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी कर्जमाफी झालेली आहे. पण कर्जमाफीची घोषणा होऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला जात नाहीये. बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील माहिती देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करतायत. परिणामी कर्जमाफीचे निकष अजूनही शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत. शिवाय अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ घातलाय. मी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन चौकशी करतो की बा शासनाचे साहेब आम्हाला कर्जमाफी दिलेली आहे, त्याबद्दल काही एकदा सांगितलेलं आहे की बा शेतकऱ्याला तात्काळ 10,000 मदत दिली जाईल. त्यानंतर आम्ही बँकेत गेलो, तिसऱ्या दिवशी गेलो तर बँकेवाल्यांनी सांगितलं की आजपर्यंत आम्हाला कुठलेही शासनाकडून काही GR आलेलं नाही, आम्ही काही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही असं बँकेने आम्हाला सांगितलेलं आहे. कडवंची गावातील शेतकरी चंद्रकांत क्षीरसागर यांच्या एकत्रित कुटुंबाकडे 30 एकर जमीन आहे. ही जमीन चंद्रकांत यांच्यासह त्यांचा भाऊ पत्नीच्या नावे आहे आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या नावावर बँकेचं 11 लाखांचं कर्ज काढण्यात आलंय. पण या 11 लाखांपैकी अवघ्या काही लाखांचं अनुदान त्यांना मिळणार आहे. शिवाय बँकेचे नियमित हप्ते भरूनही फायदा मिळत नसल्यानं त्यांनी या कर्जमाफीच्या घोषणेवर टीका केली आहे. शेतकरी सगळा संभ्रमात पडलेला आहे. काय शासनाची काय पॉलिसी आहे शेतकऱ्याला सुद्धा समजायला तयार नाही. राजकीय लोक दररोज वेगळी भाषा वापरतात. याला काही म्हणजे शेतकरी सगळा त्याचाच सापडलेला आहे की बुवा नेमकं करायचं तरी काय. बँकेकडे हेलपाटी मारू सुद्धा शेतकरी हैराण झालेला आहे. चंद्रकांत यांच्यासारखीच अवस्था गावातील इतर कर्जदार शेतकऱ्यांची. बँकेचे नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला जराही फायदा होणार नसल्यानं शासनानं दिलेली कर्जमाफी फायद्याची नसल्याचं म्हटलंय. मला जमीन आहे 6 एकर. 6 एकर मधून मी त्याच्यावर म्हणजे कमीत कमी माझ्यावर 5 लाख रुपये मी क्रॉप लोन काढले. क्रॉप लोन मधून त्यांना सांगितले की 1.5 लाख रुपये आम्ही तुमची माफी करू. पण त्याच्यामध्ये काही मला एवढा फारसा फायदा नाही झाला. कमीत कमी पूर्ण 7-12 नीलपजे आहे असं एवढं मग म्हणणं आहे. शासन जे म्हणतं आम्ही कर्ज माफ करू राहिलो त्याच्यामधून फक्त 1.5 लाख रुपये त्यांनी माफ केले. मला त्याच्यामधला काही एवढा फारसा फायदा जाणवत नाही. फडणवीस सरकारनी 37,000 कोटींची कर्जमाफी करून ही आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं म्हटलंय. पण प्रत्यक्षात या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे समजायला अजून वाट पाहावी लागणार आहे. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.